स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुन या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलंय. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत सायली ही भूमिका करतीये, तर अभिनेता अमित भानुशाली या मालिकेत अर्जुन ही भूमिका साकारतोय. ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन सुभेदार या पात्रामुळे अमितला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळालीय. या आधीही अमितनं अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. अशातच अमितनं सोशल मीडियावरून केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. अमितचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नुकताच अमितनं मुंबईच्या लोकलनं प्रवास केल्याचा एक फोटो स्टोरीला पोस्ट केला होता. बऱ्याच कालावधीनंतर लोकलनं प्रवास केल्याचा आनंद अमितनं सोशल मीडियावरून स्टोरी पोस्ट करत शेअर केला. मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाचा एक गमतीदार अनुभवही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केलाय. अमितनं लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर उभे असलेले त्याचे फोटो शेअर केलेत. मात्र गंमत अशी झाली आहे की अमितच्या ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांना तो डुप्लिकेट अर्जुन सुभेदार वाटलाय. अमितनं सोशल मीडियावर त्याचा हा अनुभव शेअर करत लिहिलंय, ट्रेननं प्रवास करणं मजेशीर आहे. लोक तुमच्याकडे असे पाहतात की ते तुम्हाला ओळखतात आणि मग त्यांना असं वाटतं की मी अर्जुन सुभेदारचा डुप्लिकेट आहे. यावरून असं कळतंय की अमितचे चाहते त्याला ओळखू शकलेले नाहीयेत. दरम्यान अमितच्या चाहत्यांनी त्याला न ओळखल्यानं अमितची ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. ठरलं तर मग मालिकेत अर्जुन आणि सायली या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दाखवण्यात आलंय. दरम्यान मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळणही येतच आहेत. अर्जुनची आजी पूर्णा आजीनं सायलीला मोठ्या कालावधीनंतर स्वीकारलेलं पाहायला मिळतंय. मात्र ही गोष्ट अर्जुनला पटलेली नसून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्यानं वर्षभरानं त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. आजीनं त्यांचं लग्न स्वीकारलं तर घटस्फोट घेणं दोघांनाही कठीण होऊन बसेल. त्यामुळे सायली पूर्णा आजीच्या नजरेत वाईट सून ठरावी याकरता अर्जुन वाटेल ते प्रयत्न करत असल्याचा ट्रॅक सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.